9 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा उमरते बुद्रुक येथे जागतिक दिव्यांग दिन सप्ताह 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर अंतर्गत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पिंपळोद केंद्रातील सर्व दिव्यांग विद्यार्थी त्यांचे पालक वर्ग शिक्षक यांचा श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांचे वेगवेगळे खेळ घेण्यात आले तसेच प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. दिव्यांग विद्यार्थी यांनी त्यांची मनोगती व्यक्त केली. दिव्यांग विद्यार्थ्यांनी लक्ष्मी राठोड ही दोन्ही डोळ्यांनी पूर्णतः अंध असून तिने सादर केलेल्या कलेने सर्व उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. लक्ष्मीने सादर केलेले तिचे छोटेसे मनोगत हे देखील सर्वांचे मन हेलावून टाकणारे होते. शाळेतील विद्यार्थी प्रज्ञेश आगळे यांनी दिव्यांग विद्यार्थी यांना शाळेतील सर्व विद्यार्थी कशा प्रकारे सामावून घेतात याबाबत आपले मत व्यक्त केले. यानंतर दिव्यांग शिक्षक आसिफ शेख यांची व दिव्यांग विद्यार्थी वर्ग शिक्षक मनोज चौधरी शारदा वाघ संदीप रायते यांची विशेष मुलाखत श्रीकांत बच्छाव यांनी घेतली. 3 डिसेंबर पासून उमरदे शाळेत कथाकथन वक्तृत्व रांगोळी आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर बक्षीस वितरणास आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थित जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर राहुल चौधरी विस्तार अधिकारी सचिन गोसावी विस्तार अधिकारी शरद पाटील हिरामन वाघ आदी जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे संदीप रायते यांनी केले. सूत्रसंचालन काशीनाथ पवार यांनी तर आभार प्रदर्शन आनंदा पवार यांनी केले. जागतिक दिव्यांग दिन सप्ताह 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीमध्ये नंदुरबार तालुक्यात प्रत्येक केंद्रामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असून आजच्या दिनी पिंपळोद केंद्रातील सर्व शिक्षक विद्यार्थी दिव्यांग 21 विद्यार्थी आहेत त्यांचं मुलाखत त्यांचे खेळ त्यांचं बक्षीस वितरण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे ऊर्जा निर्माण होईल त्यांना पुढील वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळेल ह्या हा हेतू असून या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी शिक्षक यांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन कार्यक्रमाची यशस्वीता केली आहे. यापुढे असेच कार्यक्रम आहोत व सर्व दिव्यांग बांधवांचं आपण मनोबल वाढवत राहू ही सदिच्छा. थँक्यू. जागतिक दिव्यांग सप्ताहानिमित्तानं आज उमरदे जिपशाळेत केंद्रांतर्गत 21 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला आमच्या जिल्ह्याचे जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब तसेच विस्तार अधिकारी साहेब आणि केंद्रातील सर्व दिव्यांग शिक्षक व दिव्यांग विद्यार्थी यांचा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रोत्साहनपर विविध खेळ घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं. दिव्यांगांप्रती आत्मीयता बाळगून दिव्यांगांचं मनोबल वाढविण्यासाठी असा हा विशेष कार्यक्रम पिंपळोद केंद्रात घेण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांना व पालकांना पुन्हा अशा प्रकारचे शैक्षणिक कामकाजासाठी त्यांचं मनोबल वाढावं या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला. धन्यवाद. महाराष्ट्र TV 24 साठी मिर्झा आफिक नंदुरबार.